नमस्कार, ब्लॉग आर थंडरमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत RTOच्या संदर्भातला. बरेच दिवसापासून RTOने जे दंड आकारण्याचं काम चालू केलेलं आहे ते रिक्षा चालकांना परवडणारं जोगं नाही. दर दिवसाला 50 रुपये दंड आकारला जातो आणि बहुतेकदा अशा पद्धतीने रिक्षाचालकांना त्रास देण्याचं कुठंतरी काम RTOच्या माध्यमातून केलं जातं आहे का, असा सवाल थेट रिक्षाचालकांच्या मनामधून येत आहे. आणि संबंध महाराष्ट्रामध्ये 50 रुपये दर दिवसाला दंड आकारलेला आहे रिक्षाचालकांना. कारण की जर आत्ताची कंडिशन्स बघितली तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढे भयानक ऑटो ड्रायव्हर झालेले आहेत, एवढे रिक्षावाले रोडवरती आलेले आहेत, एवढे परमिटधारक झालेले आहेत नवीन, आणि त्या सर्व नवीन परमिटधारकांना किंवा ज्या जुने धारक आहेत परमिटधारक त्यांना दर दिवसाला 50 रुपये दंड आकारला जात आहे. आणि कुठे ना कुठेतरी रिक्षाचालकांना त्रास देण्याचं काम RTOच्या माध्यमातून केलं जात आहे का, असा सवालच थेट रिक्षाचालकांकडून विचारण्यात येत आहे. संबंध महाराष्ट्रामध्ये तुम्ही बहुतेकदा भरपूर ठिकाणी फिरलेले असतील मित्रांनो, आणि बहुतेक ठिकाणी अनेक लाखोंच्या संख्येने ऑटो ड्रायव्हर आता सध्या महाराष्ट्रामध्ये नवीन परमिटधारक आलेले आहेत. आणि एवढ्या सर्व रिक्षाचालकांना कुठेतरी त्यांच्यावर कुठेतरी अन्याय करण्याचं काम हे RTO कार्यालयाच्या माध्यमातून होत आहे का. प्रत्येक रिक्षाचालकांच्या मनात एकच प्रश्न आहे, दर दिवसाला 50 रुपये का आकारले जातात. अशा दंडात्मक कारवाई RTO कधी थांबवणार आहे. रिक्षाचालकांना न परवडणारं हे दंड का वसूल केलं जात आहे, असा सवाल रिक्षाचालकांच्या मनातून माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून विचारला जात आहे. अनेकदा भरपूर रिक्षाचालकांना त्रास होत असतात. आत्ता सध्या जर बघितलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धंद्याची परिस्थिती खालावलेली आहे, रिक्षाचालकाची परिस्थिती खालावलेली आहे. आणि या सर्व गोष्टींसाठी जबाबदार कोण? आता जर एखाद्या रिक्षाचालकाला जर स्वतःच्या मुलासाठी शिक्षण द्यावायचं असेल आणि त्याला जर 2-2.5 लाख रुपये भरावे लागत असतील किंवा 1.5-2 लाख रुपये भरायची वेळ येत असेल तर कशा पद्धतीने तो रिक्षाचालक भरणार आहे. स्वतःच्या मुलांच्या खाऊसाठी ठेवलेले पैसे दर दिवसाला 50 रुपये म्हणजे महिन्याला 1.5 हजार रुपये, असे 2 महिने पासिंग राहिली तर 3 हजार रुपयांचा टोटल दंड होतो. आणि लहान मुलांच्या घासातला घास काढून घेतल्यासारखं कुठे ना कुठे तरी दिसत आहे. तर मित्रांनो, बरेच दिवसापासून 50 रुपये दंड आकारला जात आहे. तो दंड पूर्ण कायमस्वरूपी हद्दपार होईल का अशी आशा रिक्षाचालक करत आहेत. प्रत्येकांची कॅपॅसिटी नाही रिक्षा त्वरित पासिंग करून घेण्याची. रिक्षाचालकांना धंदाच उरलेला नाही तर रिक्षाचालक पासिंग करून घेऊ शकत नाही. रिक्षाचालकाला 4 हजार रुपयाचा इन्शुरन्स ते 8 हजार रुपयाचा इन्शुरन्स काढावाच लागतो. आणि हा इन्शुरन्स भरताच रिक्षाचालकांना कुठेतरी नाकी नळ आल्यासारखे वाटते. इन्शुरन्स जरी भरला, ॲक्सिडेंट जरी झाला, तरी इन्शुरन्सचे पैसे मिळत नाहीत, गाडी रिपेअर करून मिळत नाहीत, RTO ह्याच्याकडे दखल का घेत नाही, असा सवाल माझ्याकडून आहे. तर RTOला विनंती आहे की 50 रुपये जो दंड आकारण्यात आलेला आहे तो कायमस्वरूपी हद्दपार करण्यात यावा. आणि कुठे ना कुठेतरी जर हा व्हिडिओ रिक्षाचालकांना आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. याच ठिकाणी आपण व्हिडिओ थांबूया.